राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत महाराष्ट्रातील जवळपास साडेतीन हजार गटप्रवर्तक जे आशा वर्करचं संपूर्ण रेकॉर्ड लिहिण्याचं काम करतात त्या गटप्रवर्तकांना महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागात ज्यावेळेस वेतन सुसूत्रीकरण करण्यात आलं आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आलं त्यावेळेस मात्र ब्लॉक फॅसिलेटर अशा गटप्रवर्तकांना वगळण्यात आहे म्हणून ब्लॉक फॅसिलेटर जे आहेत अशा गटप्रवर्तक जे आहेत यांच्यावरती महाराष्ट्र शासनाने अन्याय केलेला आहे या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तक आशा कृती समितीने निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळात नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणामध्ये जे नाकारण्यात आलेलं आहे त्यात त्वरित महाराष्ट्र शासनाने गटप्रवर्तकांचा समावेश करावा किमान वेतन लागू करावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय आयटक स सर्व संघटनांनी घेतलेला आहे याची नोंद आपण सर्व गटप्रवर्तकांनी घेतली पाहिजे गटप्रवर्तकांना आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना अकरा महिन्याचा करार केला जातो त्याच पद्धतीने गटप्रवर्तकांचा सुद्धा हा अकरा महिन्याचा आहे तरी सुद्धा त्यांना का वगळण्यात आलं हा खरा प्रश्न आहे सातत्याने राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अल्प मानधनावर फक्त मा प्रवास भत्ता देऊनच त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मात्र गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारचं वेतन दिलं जात नाही हे अतिशय शर्मीची बाब आहे महाराष्ट्र शासनाने त्वरित त्याचा विचार करावा ब्लॉक फॅसिलिटी गटप्रवर्तक या उच्च शिक्षित आहेत म्हणून यांच्या कामाचा मूल्यमापन झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांना किमान वेतन इतर आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे त्वरित लागू करावं ही मागणी आम्ही करत आहोत आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी महाराष्ट्रभर ब्लॉक फॅसिलेटर आंदोलन करून आपल्या मागण्या देणार आहेत अशा प्रवर्तकांना आता प्रत्येक गावाला व्हिजिट केल्यावरती तुम्ही तिथल्या कोणाची तरी सही आणा प्रश्न असा आहे की सही कोणाची घ्यायची याच्यावरती निर्देश दिलेले नाहीत आणि म्हणून हा सुद्धा एक अपमानास्पद प्रकार आहे कारण ते काम करता त्यांच्या वरच्या वरिष्ठांनी जाऊन त्या गावात चौकशी करायला हवी त्यांचं काम त्यांनी करायला हवं ते होत नाही त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना लोकेशन सुद्धा तुम्ही पाठवा अशा प्रकारची सक्ती केली जाते आहेत रोज फोटो पाठवण्याची सक्ती केली जाते या फोटोंचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो हाही शासनाने विचार करावा इतके फोटो जमा करून कोण पाहणार आहे कोण याचं नेमकं करणार आहे जे कायम कर्मचारी आहेत ते मात्र आपण त्यांना मात्र बोकेशातून मोकळी दिली जाते आणि मानधनावर मानधनावर काम करणाऱ्या गटप्रवर्तकांना सक्तीने त्यांच्यावरती प्रेशर आणून हे काम करून घेतलं जात आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तक येत्या नऊ ऑगस्ट रोजी आपल्या प्रश्नांच्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत आणि राज्य सरकारने त्वरित त्यांना वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश करावा जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये त्यांना प्राधान्यक्रमाने संधी द्यावी त्याचप्रमाणे त्यांना सॉफ्टवेअरची मिळणारे जे पैसे आहेत ते बंद करण्यात आलेले ते सुद्धा सर्व पैसे त्यांना महिन्याला मिळायला पाहिजेत केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारचं मानधनामध्ये वाढ केलेली नाही म्हणून आमची मागणी आहे की येणाऱ्या काळात गटप्रवर्तकांच्या सर्व प्रश्नांवरती केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांवरती लक्ष द्यावं त्यांना किमान वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत ही मागणी आयटक सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही करीत हो, आहोत आणि नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तक तीव्र आंदोलन करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील यामध्ये सर्व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं व आपलं स्वतंत्र निवेदन आपण जिल्हा परिषदेला द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्ताने करीत आहे